नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर पहा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो पहा एप्रिलनंतर होणार एप्रिलनंतर होणार मित्रांनो मेगा भरती आता ही जी काय मित्रांनो ही जी काही मित्रांनो मेगाभरती होणार आहे तर ही मेगा भरती मित्रांनो पहा रिक्त जागाची माहिती संकलित झालेली आहे तर मित्रांनो पहा एप्रिलनंतर तीन टप्प्यामध्ये होणार मित्रांनो राबविली जाणार मित्रांनो ही भरती प्रक्रिया एकूण मित्रांनो पन्नास हजार पदाची भरती या ठिकाणी होणार आहे परंतु ही भरती मित्रांनो तीन टप्प्यामध्ये राबविली जाणार आहे तर कुठल्या विभागामध्ये किती जागा आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो एप्रिलनंतर म्हणजेच मार्च महिना संपल्याच्यानंतर जशी आचारसंहिता संपेल मित्रांनो त्यानंतर एकूण पन्नास हजार पदाची भरती महाराष्ट्र शासनामध्ये या ठिकाणी होणार आहे तर कुठल्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहा पहिला विभाग आहे आपला जलसंपदा विभाग चौदा हजार जागा आहेत ग्रह विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये बारा हजार पाचशे जागा खाली आहेत ग्रामीण विकास विभाग म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सहा हजार पाचशे जागा खाली आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पहा आरोग्य विभागामध्ये एकूण पन्नास टक्के जागा खाली आहे म्हणजे आरोग्य विभागमध्ये पहा मित्रांनो पाच हजार जागा खाली आहेत म्हणजेच मित्रांनो ग्र आपले जे काही आरोग्य विभाग विभागाचे जे काही मंत्री आहेत मित्रांनो राजेश टोपे यांनी पन्नास टक्के जागेचा या ठिकाणी डबल भरती प्रक्रिया केली जाईल अशा स्वरूपाची जी काही मित्रांनो त्या चार पाच दिवसापूर्वी जालन्यामध्ये ज्यावेळेस आलते त्यावेळेस त्यांनी जी काही घोषणा केली होती त्यामध्ये मित्रांनो हे पहा पा पाच हजार पदाची भरती या ठिकाणी ही रिक्त जागा आहेत त्याच्यानंतर पहा मित्रांनो कृषी आणि पशुसंवर्धन विभागामध्ये चार हजार तीनशे जागा खाली आहेत तर शिक्षण म्हणजेच मित्रांनो आपला जे काही शिक्षक विभाग आहे यामध्ये एकूण आठ हजार जागा खाली या ठिकाणी पहा मित्रांनो एकूण आठ हजार जागा खाली आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एप्रिलच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी मेगा भरती या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि चांगली बातमी असणार कारण की मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता निवडणूक आहे त्यामुळे मित्रांनो आता जागा सुद्धा ह्या निघणार आहेत आणि मित्रांनो एप्रिलच्या नंतर तीन टप्प्यामध्ये मित्रांनो ही भरती चालू होणार आहे म्हणजेच मित्रांनो आता मार्च महिने संपल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशा स्वरूपाच्या नवीन नवीन अपडेट मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला दिल्या जातील तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्य